देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका पोहोचेल अशी वृत्त प्रसारित करणाऱ्या साठ दूरचित्रवाणी वाहिन्यांविरोधात केंद्र सरकारनं कारवाई सुरू केल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज यासंबंधीच्या एका पूरक प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत सांगितलं ज्या वाहिन्यांविरोधात कारवाई केली आहे त्यामध्ये त्यामध्यूब चॅनल्स आणि फेसबुक खात्यांचा समावेश आहे या वाहिन्यांविरुद्ध एकशे साठ गुन्हे दाखल करण्यात आल्याचं मुरुगन यांनी सांगितलं वाहिन्यांनी गृहमंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी घ्यायला हवी असं ते म्हणाले ई श्रम पोर्टलवर चोवीस कोटी चोपन्न लाखांहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सभागृहात दिली सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी असंघटित कामगारांची राष्ट्रीय आकडेवारी तयार करण्याचं उद्दिष्ट या पोर्टलमागे आहे असं ते म्हणाले पदांसाठी महिला अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांना प्राधान्य दिलं जावं अशी सूचना सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदाला केली आहे अशी माहिती केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं सर्वोच्च न्यायालयात चौतीस न्यायमूर्तींपैकी सध्या चार महिला न्यायमूर्ती आहेत